नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ड या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोलापूर महानगरपालिका भरती दोन हजार तेवीस विषयीची संपूर्ण माहिती आता ही जी, ही ली ली पदा, पदा जी ही भरती आलेली ही पंधरा बारा दोन हजार तेवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये गट ब आणि गट संवर्ग संवर्गपदाची इथे भरती होणार आहे आणि यामध्ये एकोणशात्तर पदे भरली जाणार आहेत आता यासाठी बघा इथे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये कोणती पदे भरले जाणार आहे आणि त्यांच्यासाठी किती जागा आहेत तर पहिले जे आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य तर याच्या एकूण सत्तेचाळीस जागा असणार आहेत दोन नंबरला आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिकी याच्या दोन जागा असणार आहेत तीन नंबरला आहे कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य यासाठी चोवीस जागा असतील चार नंबरला आहे केमिस्ट त्याच्या त्याची एकच जागा आहे आणि पाच नंबरला आहे फिल्टर इन्स्पेक्टर याच्यात दोन जागा आहेत तर अशा पद्धतीने एकूण शहात्तर जागांसाठी ही भरती होणार आहे आता यासाठी तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक दिलेला आहे तो आहे सोळा बारा दोन हजार तेवीसपासून ते बंद होण्याचा दिनांक दिलेला आहे एकतीस बारा दोन हजार तेवीसपर्यंत रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे यानंतर हॉल तिकीट हे परीक्षा दिनांकाच्या सात दिवस अगोदर तुम्हाला मिळेल आणि परीक्षेचा दिनांक जो काही असेल तो महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल आता हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि त्याचे संकेतस्थळ सुद्धा तुम्हाला इथे दिले गेलेलं आहे आता यानंतर पाहू जागांचे कॅटेगरी वाईज आणि समांतर आरक्षणानुसार जागांचे विश्लेषण कशा पद्धतीने दिलेले आहे तर आणि सोबतच शैक्षणिक अर्थ आणि पात्रतेची काय अटी आहेत ते सुद्धा पाहूया तर सुरुवातीला एक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब याच्या एकूण सत्तेचाळीस जागा असणार आहेत आणि या सत्तेचाळीस जागासाठी भरती आहे तर इथे बघा यामध्ये प्रवर्गानुसार तुम्हाला इथे जागांचं विश्लेषण दिलेलं आहे आणि सोबत समांतर आरक्षण सुद्धा दिलेलं आहे यानंतर बघा याची अर्थ व पात्रता काय असणार आहे तर तर यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे दोन नंबरला बघा स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी पद्धु, परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य असेल जर पदव्युत्तर पदवी असेल तर त्याला प्राधान्य असेल येते तीन नंबरला आहे नेमणुकीनंतर तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे आणि चार नंबरला आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक यानंतर आहे दुसरे पद बघा कनिष्ठ अभियंता यांत्रिकी गडब तर इथे याच्या एकूण दोनच जागा आहेत आणि त्याचे विश्लेषण तुम्हाला इथे दिले गेलेलं आहे आणि अहर्ता बघा काय तर पहिली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण दोन नंबरला आहे यांत्रिकी अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यास प्राधान्य इथे सुद्धा पदव्युत्तर पदवी जर असेल तर इथे प्राधान्य असणार आहे आणि तीन नंबरला आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक यानंतर आहे तिसरे पद कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य गट क याचे एकूण चोवीस पदे आहेत आणि याचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला इथे दिलेलं आहे आता यामध्ये अर्थ काय सांगितलेली मान्यता प्राप्त स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदविका इथे पदविका म्हटलेलं आहे पदवी नाही इथे पदविका म्हटलेलं आहे आणि ब बघा मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आणि यानंतर एक केमिस्ट केमिस्ट गट को याचे एकूण एकच जागा आहेत याचे विश्लेषण इथे दिलेलं आहे आणि अहर्ता बागा काय अर्थ अहर्ता पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या विषयातील पदवी असणे आवश्यक आहे आणि दोन नंबर आहे दोन वर्ष कामाचा अनुभव धारकास प्राधान्य म्हणजे त्याला दोन वर्षाचा कामाचा अनुभव असेल त्यालाच प्राधान्य राहणार आहे ते आणि पाच नंबरचं पद आहे फिल्टर इन्स्पेक्टर गट क याच्या एकूण दोन जागा आहेत तर त्याचे विश्लेषण इथे दिलेलं आहे आणि याची अर्थ आणि पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदवी आणि बय अनुभव धारकास प्राधान्य ज्याचा अनुभव असेल त्याला इथे प्राधान्य असेल तर अशा पद्धतीने ते जागांचं विश्लेषण तुम्हाला दिलं गेलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद